नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 7वी विषय मराठी. यामध्ये आपल्याला हजेरी क्रमांक लिहायचा आहे आणि एकूण आपला 50 गुणांचा पेपर असणार आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी. यामध्ये बघायचं इयत्ता 7वी विषय मराठी गुण 50. विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव लिहायचे. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, एक शब्द एकूण लिहायचे. यामध्ये आपल्याला आपले शिक्षक एकूण 10 शब्द सांगतील आणि ते 10 शब्द आपल्याला जसे तसे आपल्या पेपरामध्ये लिहावे लागतील. एकूण 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये आपण उत्तराचे वाचन करून घेऊया आणि त्यानंतर यावरील आधारित प्रश्नांची उत्तरे यामध्ये लिहूयात. थंडीचा हळवा झनकार, सर्वांगाला वेढून टाकणारा, रान फुलांचा आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा, नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याची मंद लहरींवर खेळवणारा, आकाश स्वच्छ पुनवेच्या रेखीव छटांनी अंतरंगच उजळून निघालेले, जिकडे तिकडे लख जगमगाट पसरलेला, रात्र काहीशी सामसूम पण मन वेल्लाड, रात्र जसजशी आगेकूच करू लागली तशी थंडीची लाटही वाढलेली, सारी थरथराटी, मफलर, कानटोपी, स्वेटर बंदिस्त झालेली, अशा कडकडायच्या थंडीत गावगलीतील वाट सरळ गावाबाहेर येऊन गेलेली, तिथं 4-6 जणांनी घोळका शेकोटी पेटून असलेला, शेकोटी भोपकी मक्याच्या कणसाचा भुसा पडलेला. मित्रांनो, आपण येथे उत्तराचं वाचन केलेलं आहे. यावेळी आपण प्रश्न बघूया आणि त्यांची यामध्ये उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न क्रमांक पहिला, एक थंडीची लाट बांधून ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. उत्तर, थंडीची लाट बांधून ठेवण्यासाठी मफलर, कानटोपी, स्वेटर इत्यादी गोष्टींचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. यानंतर 2 बघूया, पौर्णिमा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. उत्तर, पौर्णिमा या शब्दाचा समानार्थी शब्द पुनव असा वापरण्यात आलेला आहे. 3, शेकोटीच्या भोवती कसाचा भुसा पडलेला आहे. उत्तर, शेकोटीच्या भोवती मक्याच्या कणसाचा भुसा पडलेला आहे. 4, वरील उतारामध्ये कोणत्या ऋतूचे वर्णन आलेले आहे. उत्तर, वरील उतारामध्ये हिवाळा या ऋतूचे वर्णन आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच व्हिडिओंसाठी. प्रश्न क्रमांक 3, त्यामधील अ, कवितेच्या ओळी पूर्ण करायचे. त्यामध्ये 1, सुंदर परडी घेऊन या ती टिंबटिंब, सुंदर बाग या फलमालाला टिंबटिंब खुळतो. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला हे ज्या ओळी देण्यात आल्या त्या आपण इथे स्वतः लिहायचं आहे. त्यानंतर आपण इथे खाली यांचे उत्तरे बघूयात. सह्याद्रीचा सिंह, टिंबटिंब राजा, तर उत्तर शंभू राजा आणि टिंबटिंब महाराष्ट्र माझा, तर जय जय महाराष्ट्र माझा. यानंतर प्रश्न क्रमांक 3, ब, पुढील कविता मनात वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये कविता आपण यामध्ये वाचन करून घेऊया. गोमू माहेरला जाते हो नाकवा, तिच्या गोव्याला कोकण दाखवा, दावा कोकणाची निळीनिळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, भगवा आबोली फुलांचा ताटवा, कोकणी माणसं साधी बोळी, काळजं त्यांच्या भरली शहाळी, उंची माळांची जवळून मापवा, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शितीज शिजचं शिरे अवखळ वाऱ्या, क्षणी धरला गलबत टेकवा, गुमू माहेरला जाते हो नाकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. यावरील प्रश्नांची उत्तरे बघूयात. त्यामधील सर्वात पहिला प्रश्न, कोकणाचे निसर्गाचे वर्णन करणारे शब्द लिहायचे. उत्तर कोकणची निळीनिळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी झाडी, भगवा आबोली फुलांचा ताटवा, अशा प्रकारे कवीने कोकणाचे निसर्गाचे वर्णन केलेले आहे. यामध्ये 2, कोकणाच्या माणसांचे वर्णन कवीने कोणत्या शब्दात केलेले आहे. उत्तर, कोकणची माणसे साधी बोळी, काळजं त्यांच्या भरली शहाळी. यानंतर 3, कवितेतील महाराष्ट्रातील कोणत्या भागाचे वर्णन केलेले आहे. तर कवितेत महाराष्ट्रातील कोकण या भागाचे वर्णन केलेले आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 त्यामधील अ आकृती पूर्ण करा. भाऊंनी शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत या विषयांचे महत्त्व विशद केलेले आहे. उत्तर: संकरित बियाणे, शेवग्याच्या शेंगांचे तेल, भरघोस पीक आणि खते. प्रश्न क्रमांक 4 त्यामधील ब वाक्यप्रचारांचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा. त्यामधील पहिलं प्रोत्साहित करणे, याचा अर्थ भर देणे. वाक्य: राजूने धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा यासाठी शिक्षकांनी त्याला प्रोत्साहित केले. यानंतर दोन दबदबा असणे, अर्थ दरारा असणे. वाक्य: रामचा आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये दबदबा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 त्यामधील अ सदा सर्वदा योग तुझा घडावा. अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्यय येथे ओळखायचे. येथे बघायचे, सदा आपल्याला क्रियाविशेषण अव्यय देण्यात आलेलं आहे, तर हे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. यानंतर ब पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा. उत्तर: छत्री. अरे पावसा, कुठे होतास इतके दिवस आणि आज अचानक आलास? पाऊस. माझी मर्जी जेव्हा असते तेव्हा मी येतो. छत्री. अरे पण तू आल्यावर मला काम लागतं, सर्व माझा वापर करतात. पाऊस. जर मी आलोच नाही तर तुला कोणी घराच्या बाहेर देखील काढणार नाही, एका ठिकाणी पडलेली असतीस तू. छत्री. पण तुझ्यापासून रक्षण करते मी सर्वांचं, माझा वापर करतात हे तू विसरू नको. अशा प्रकारे आपण पाऊस व छत्री या दोघांमधील कल्पना इथे लिहू शकतो, किंवा आपल्या मनाने या व्यतिरिक्त दुसरी कल्पना आपण यामध्ये लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 6 अ थोर क्रांतिकारक कोणत्याही एका याविषयी माहिती लिहायची. एकूण 10 वाक्य आपल्या इथे लिहायचं आहे. एकूण 5 गुणांसाठी विचारण्यात आलेलं आहे. त्यामध्ये उत्तर बघूया. थोर क्रांतिकारक लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशा पद्धतीने इंग्रज सेनेला धमकवून सांगितले आणि स्वराज्याची आनबान शान राखली. भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले. लोकमान्य टिळक यांनी जहाल या पक्षाचे प्रमुख होते. लोकमान्य टिळक यांनी गणपती व शिवजयंती यांची निर्मिती देखील केली. तसेच त्यांनी मराठा व केसरी वृत्तपत्रांची निर्मिती केली. त्यांनी समाजामध्ये जनजागृतीचे कल्याणाचे काम केले. त्यांनी वृत्तपत्रामार्फत स्वातंत्र्याच्या प्रती जनजागृती केली. ब समानार्थी शब्द लिहा. त्यामधील पहिलं राष्ट्र. उत्तर: देश. दोन परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. तीन अग्नी. उत्तर: आग. यानंतर क विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यामधील पहिलं निष्क्रिय. उत्तर: सक्रिय. दोन अधोगती. उत्तर: प्रगती. तीन मायदेश. उत्तर: परदेश. यानंतर ब वाक्यप्रचार व अर्थ यांच्या जोड्या लिहायचे. त्यामध्ये वाक्यप्रचार बघायचे. प्रोत्साहित करणे, टक्कर देणे, पर्वणी वाटणे, कळकळ असणे. आणि त्यांचा अर्थ अ आस्था असणे, आ दरारा असणे, ई उत्तेजन देणे, ई आनंददायी मनस्थिती असणे, उ सामना करणे. यामध्ये सर्वात पहिल्याचं उत्तर येईल प्रोत्साहित करणे म्हणजेच उत्तेजन देणे, ई टक्कर देणे, सामना करणे, उ पर्वणी वाटणे. याचं उत्तर येईल आनंददायी मनस्थिती असणे, ई आणि कळवळ असणे. उत्तर आस्था असणे.